कृपया संक्षेप में बात रखें। धन्यवाद सभापति महोदय। धन्यवाद सभापति महोदय। मी आपल्या माध्यमातून धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर एक सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग आणि दुसरा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग ह्या दोन प्रकल्पाच्या भूमी संपादनाच्या प्रक्रियेत होत असलेल्या अन्यायाबाबत केंद्र सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, ह्या दोन्ही प्रकल्पाचं भूमी भूसंपादन त्या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे। ह्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांची जमीन ही थेट खरेदीच्या पद्धतीने त्या ठिकाणी संपादित केली जावी। त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की थेट खरेदीने जर भूमीचं संपादन झालं तर शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या किमतीच्या 5 पट त्या ठिकाणी रक्कम मिळते, पण दुर्दैवानं त्या ठिकाणी थेट खरेदीनं जमिनीचं संपादन न करता त्या ठिकाणी सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी केलं जात आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना 4 पटीच्या मोबदला त्या ठिकाणी ह्या प्रकल्पामध्ये मिळतोय। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे मिरज ब्रॉडगेज असेल, बारामती फलटण लोणंद नवीन रेल्वे मार्ग असेल, वदासा गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे, ह्या सगळ्या रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी थेट खरेदी करण्यात आली। ह्याचा फायदा तिथल्या शेतकऱ्यांना झाला, 5 पटीनं मोबदला मिळाला। माझी ह्याच पद्धतीनं राज्य सरकारचा सुद्धा 2015 जी आर आहे की पहिल्यांदा भूसंपादन प्रक्रिया थेट खरेदीनं त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी, पण दुर्दैवानं धाराशिव तुळजापूर सोलापूर ह्या रेल्वे मार्गाचं मात्र भूसंपादन होत असताना त्या ठिकाणी कंपल्सरी पद्धतीनं अॅक्युजेशन सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी केलं जात आहे। अध्यक्ष महोदय, ह्या हा धाराशिव जिल्हा जो आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरत चेन्नईचा राष्ट्रीय महामार्ग पण जातोय, ह्या महामार्गामध्ये सुद्धा सक्तीचं भूसंपादन त्या ठिकाणी केलं जात आहे, जेव्हा की शेतकरीची मागणी आहे की थेट खरेदीच्या पद्धतीनं भूसंपादन त्या ठिकाणी व्हावं, कारण 5 पट मोबदला मिळतोय। अध्यक्ष महोदय, धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा हा जिल्हा आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्या शेतकऱ्याला न्याय द्यायची गरज आहे, त्यांना मदत करायची आवश्यकता आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 5 पट मोबदला मिळावा ही तिथल्या शेतकऱ्याची माफक अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, मला आपल्या माध्यमात लक्षात आणून द्यायचं आहे की भारत 1947 स्वतंत्र झाला, पण दुर्दैवानं मी ज्या भागात मराठवाड्यात राहतो मराठवाड्याला स्वतंत्र व्हायला सुद्धा किमान 1 वर्ष त्या ठिकाणी वेळ लागलेला आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या बाबीचा विचार करून केंद्र सरकारनं या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि ही भूसंपादन प्रक्रिया त्या ठिकाणी थेट खरेदीच्या माध्यमातून केली जावी, जेणेकरून माझ्या भागातल्या शेतकऱ्याला 5 पटीनं अधिकचा मोबदला मिळेल आणि न्याय मिळेल, ही माझी आपल्या माध्यमातून। सर, आय वुड